आणि त्यांना काच त्यांच्या परिपक्व राजकारणाला न शोभणाऱ्या घटना सध्या महाराष्ट्रात घडत आहेत. आता तरी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि विरोधी बाकावर बसलेल्या देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घेऊन हे थांबवायला हवं, अन्यथा महाराष्ट्राची प्रतिमा भूतोना भविष्यात ही अशी डागाळेल असं आता सर्वसामान्यांना वाटायला लागलंय. नमस्कार, डिजिटल प्रभातमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेची बाजू नेहमीच मांडणारे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींसंदर्भात इनफ इज इनफ या शब्दांमध्ये एक प्रतिक्रिया व्यक्त केली. अर्थात ही प्रतिक्रिया व्यक्त करताना आता शिवसेना गप्प बसणार नाही, झालं ते पुरं झालं या संदर्भात ती प्रतिक्रिया असली तरी गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात ज्या घडामोडी घडत आहेत त्या पाहता राज्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही इनफ इज इनफ अशाच प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली तर आश्चर्य वाटायला नको, कारण कोणत्याही परिपक्व राजकारणाला न शोभणाऱ्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात घडत आहेत आणि केवळ एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात आपण राजकारणाची किती खालची पातळी गाठत आहोत याची कल्पना कोणत्याच राजकीय पक्षाला येत नसल्याचं दिसतंय. अमरावतीतील नेते रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी मुंबईत मातोश्रीवर येऊन हनुमान चालीसा म्हणण्याची घोषणा केल्यानंतर राज्यात ज्या प्रकारे सर्वत्र राजकीय हालचाली सुरू झाल्या आणि शिवसेनेचा युवा कार्यकर्ता ज्या प्रकारे आक्रमक झाला ते अपेक्षित असलं तरी शनिवारी ज्या घटना घडल्या त्या निश्चितच महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला शोभणाऱ्या नव्हत्या. ज्या प्रकारे मुंबईची पोलीस यंत्रणा शनिवारी दिवसभर विनाकारण एका बिनमहत्त्वाच्या विषयासाठी वेठीस धरण्यात आली ते पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारमधील इतर सर्व घटक पक्षांचे प्रमुख नेते तसंच महाविकास आघाडी प्रत्यक्षात आणण्यासाठी पुढाकार घेणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी बाकावर बसणारे देवेंद्र फडणवीस या सर्वांनाच आता गांभीर्याने या घटनांचा विचार करावा लागणार आहे. एकीकडे केंद्रातील भाजप सरकार केंद्रीय तपास संस्थांच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप सतत केला जातो. रवी राणा आणि नवनीत राणा यांनी जो विषय उपस्थित केला होता त्याची परिणिती म्हणजे त्यांना अटक करण्यात आली, पण ज्या प्रकारे शिवसैनिकांनी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर आणि अमरावतीतील निवासस्थानाबाहेर घेराव घालून दहशतीचं वातावरण तयार केलं होतं ते पाहता सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारचं वर्तन करावं की न करावं हा एक चर्चेचा विषय ठरू शकतो. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर जेव्हा एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता तेव्हा त्या कर्मचाऱ्यांना हा हल्ला करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा संशय असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांनाही अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. साधारण अशाच प्रकारची घटना शनिवारी घडत असताना अशा प्रकारची कोणतीही कारवाई करण्यात आली नाही हे वास्तव महाराष्ट्रातील सर्व जनतेनं पाहिलंय. दुसरीकडे नवनीत राणा आणि रवी राणा यांना अटक केल्यानंतर त्यांना रात्री उशिरा भेटण्यासाठी आलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवरही दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत किरीट सोमय्या जखमी झाल्याच्या बातम्या वृत्तवाहिन्यांवर आल्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे निवासस्थान असणारे मातोश्री याकडे कोणी डोळे वाटारून पाहिलं तर आम्ही अशाच प्रकारची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करू असा संदेश देण्याचं काम शनिवारच्या घटनेतून करण्यात आलं. मात्र यामुळे एक नकारात्मक संदेशही गेलाय हे विसरून चालणार नाही. जगातील सर्व समस्या संपल्या आणि आता कोणतीही समस्या संपवण्याचं काम बाकी राहिलं नाही अशा आविर्भावात सर्व राजकीय पक्ष वावरत असल्यानं गोंधळाची परिस्थिती तयार झाली आहे. एकीकडे महागाईनं टोक गाठलं असताना आणि दुसरीकडे देशात आणि महाराष्ट्रात कोरोना महामारीसुद्धा पुन्हा एकदा वाढण्याची भीती व्यक्त होत असताना त्याचं कोणतंच गांभीर्य ना राजकीय पक्षांच्या नेत्यांना आहे ना त्यांच्या कार्यकर्त्यांना. क्रियेला प्रतिक्रिया देताना, उत्तराला प्रत्युत्तर देताना आणि कुरघोडी करण्याच्या नादात आपण राजकारणाची किती हीन पातळी गाठत चाललो आहोत याची कल्पना कुणालाही नाही. ज्या महाराष्ट्रातील राजकारणाचा आदर्श आत्तापर्यंत इतर राज्यात घेतला जात होता त्याच महाराष्ट्रात इतके द्वेषाचे आणि सुडाचे राजकारण कुणीही कधीही पाहिलं नसेल. केंद्रीय पातळीवरील तपास संस्थांनी गेल्या काही महिन्यांच्या कालावधीमध्ये महाविकास आघाडी सरकारमधील अनिल देशमुख असेल, नवाब मलिक असेल या नेत्यांना गजाआड केलं. त्याला प्रत्युत्तर देण्याच्या नादात त्याच प्रकारचं धोरण राबवण्याचं काम राज्य पातळीवर होत आहे असं दिसतंय.
एकमेकांवर कुरघोड्या करून एकमेकांवर मात करण्याच्या या राजकारणामध्ये महत्त्वाचा वेळ वाया जातोय. सर्वच राजकीय पक्षांची प्रतिमा दिवसेंदिवस अधिक मलिन होत चालली आहे. याची काळजी कोणत्याच राजकीय पक्षाला नाही. हा राजकीय गोंधळ आता पुरे झाला अशी आर्त हाक राज्यातील सर्वसामान्य मतदारांनी दिली असेल तर त्याचे गांभीर्य सत्ताधारी पक्षांसह विरोधी पक्षांनी ओळखायला हवी. ज्या विषयांचा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन समस्यांशी कोणताही संबंध नाही ते विषय विनाकारण समोर आणून एकमेकांवर कुरघोडी करण्याचं हे महाराष्ट्रातील विद्यमान राजकारण निश्चितच चुकीचं दिसतंय. अशा प्रकारच्या राजकारणाला वेळीच लगाम घातला नाही तर महाराष्ट्रासारखे राज्य केवळ देश पातळीवर नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही बदनाम झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि डिजिटल प्रभातला फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.